आणि मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरेंना दरम्यान अटक करण्यात आली आहे. एपीएमसीतल्या 7 कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणामध्ये नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे. संजय पानसरे यांच्या क्लार्कला देखील आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. संजय पानसरेंना गुन्हे शाखेनं अटक केली होती, आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.